अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने आजवर अनेक मालिकेत आणि सिनेमात काम केलंय. तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकलंय. तिच्या अभिनयाचं कौतुक हे वेळोवेळी चाहत्यांनी केलंच आहे. तर आज जाणून घेऊया रेश्माच्या मालिकेतील वेगवेगळ्या लुक्स बद्दल. स्टार प्रवाहवरील बंद रेश्माच्या या मालिकेतून रेश्माने मालिका विश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तिने सहकलाकाराची भूमिका साकारलेली. तब्बल एक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. रेश्मा या मालिकेत सिंपल ड्रेसेसमध्ये दिसायचे. 2013 ई टीव्ही मराठीवरील विवाह बंधन या मालिकेत रेश्माने नकारात्मक भूमिका साकारलेली. तिचा या मालिकेतला लुक हा स्लीव्हलेस ड्रेस आणि लांब मंगळसूत्र असा होता. 2014 रेश्मा ही स्टार प्रवाहवरील लगोरी मैत्री रिटर्न या मालिकेत पूर्वाच्या भूमिकेत दिसली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं खूपच प्रेम मिळालं. या मालिकेने तब्बल एक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तरी मालिका सुद्धा चाहत्यांना फारच आवडली. या मालिकेत रेश्मा ही सुरुवातीला मॉडर्न कपड्यात दिसली, पण नंतर मात्र ती ड्रेस आणि साडीत दिसली. 2015 झी मराठीवर सुरू झालेली नांदा सौख्य बरे ही मालिका फारच गाजली. या मालिकेत रेश्माने संपदाची भूमिका साकारलेली. तिची ही भूमिका जरी नेगेटिव्ह असली तरी या भूमिकेचं फारच कौतुक झालं. या मालिकेत ती मॉडर्न दाखवली असल्याने तिचा लुक सुद्धा तसाच होता. या मालिकेत ती कधी जीन्स टॉप, कधी स्लीव्हलेस ड्रेस, हेअरस्टाईल मध्ये चेंजेस अशा वेगवेगळ्या लुक मध्ये दिसली. त्यानंतर रेश्मा 2017 कलर्स मराठीवरील साहुल 2 या मालिकेत दिसली. या मालिकेत तिने शांभवीची मुख्य भूमिका साकारलेली. तिच्या या मालिकेतला लुक हा सिंपल ड्रेस, मोकळे केस, कानात झुमके असा होता. कलर्स टीव्हीवरील केसरी नंदन या मालिकेतून तिने हिंदी मालिका विश्वात पाय ठेवला. या मालिकेत ती बिजली जोरावर सिंग हे पात्र साकारत होती. या मालिकेतला तिचा लुक हा फारच वेगळा होता. तिच्या लुकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ती या मालिकेत राजस्थानी भूमिका साकारत असल्याने ती ब्लाऊज त्याखाली घागरा, डोक्यावर ओढणी, तर दागिने सिल्वर रंगाचे आणि भरजडीत अशा राजस्थानी लुकमध्ये ती या मालिकेत दिसली. तब्बल एक वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. स्टार प्रवाहवरील गाजलेली मालिका म्हणजे रंग माझा वेगळा. या मालिकेत रेश्माने दीपाची भूमिका साकारलेली. तिच्या दीपा या भूमिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आणि तिच्या याच भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेचं कथानक हे काळा रंग असलेल्या मुलींचा जो संघर्ष असतो त्या संदर्भातला असल्याने रेश्माचा लुकही तसाच होता. या मालिकेतल्या लुकबद्दल बोलायचं तर तिच्या मालिकेतला हा लुक फारच चर्चेचा ठरला. सिंपल ड्रेस, सिंपल साडी, छोटं मंगळसूत्र आणि बांधलेले केस असा सिंपल लुक तिचा या मालिकेत दिसला. आता रेश्माची लवकरच स्टार प्रवाहवर घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुरू होणार आहे. या मालिकेचे काही प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आले. तर रेश्मा या मालिकेत जानकी रणदिवेची भूमिका साकारणार आहे. त्यातला रेश्माचा लुक हा चाहत्यांना फारच आवडलाय. ती सिंपल साडी, त्यावर मॅचिंग असं सिंपल ब्लाऊज, लांब मंगळसूत्र आणि गोल्डन ज्वेलरी, केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या अशा कौटुंबिक लुक मध्ये दिसली. या मालिकेचं कथानक सुद्धा कौटुंबिक असल्याचं तिच्या लुक वरून आणि मालिकेच्या प्रोमो वरून कळतंय. तिच्या या भूमिकेची फारच चर्चा होते. तुम्हाला रेश्माचा कोणता लुक जास्त आवडला आणि तुम्ही रेश्माच्या नवीन मालिकेसाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोभा.